भारत देशामध्ये सर्वात जास्त लसीकरण हे महाराष्ट्राने केलेले आहे, त्यामुळे केंद्राने मोठ्या प्रमाणामध्ये लसींचा पुरवठा केला म्हणूनच हे करता आलं, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गुरुवार दिनांक 29 एप्रिल रोजी अमरावती दौऱ्यावर आले असताना त्यांनी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयाला भेट दिली. तेथील पाहणी करून डॉक्टरांसह जिल्हाधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. काही वेळाने देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होऊन त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. लस ही आपण तयार केली म्हणून ठीक आहे, जर परदेशातून बोलावली असती तर काय परिस्थिती झाली असती. दुसरीकडे लस बनविण्यासाठीचा कच्चा माल हा अमेरिकेतून येणार होता, पण ते बंद झाल्याने भारताचे पंतप्रधान बोलल्यानंतर आता अमेरिका कच्चा माल पाठवित आहे, त्यामुळे हे लवकरच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल असे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माजी राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विभागीय आयुक्त पियुष सिंह, पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, महापौर चेतन गावंडे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर सह अनेक पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आणि अमरावती विभागामध्ये कोविडची जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भातली माहिती घेण्याच्या संदर्भात आज मी या ठिकाणी अमरावतीमध्ये आलो आहे. सुपर स्पेशालिटीला भेट दिलेली आहे. इथे सगळे डॉक्टर्स आणि जिल्हाधिकारी यांनी एकूण परिस्थितीच्या संदर्भातली माहिती देखील दिली आहे. विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाणार आहे, त्या ठिकाणी देखील अमरावती आणि अमरावती विभाग यातली एकूण जी काही कोविडची परिस्थिती आहे या संदर्भातली सगळी माहिती मी घेणार आहे. आत्ता एकूण जी काही कोविडचं मॅनेजमेंट आहे त्या संदर्भात इथे आता ऑक्सिजनचे टँक्स उभे राहिले आहेत आणि ॲडिशनल कॅपॅसिटी आम्ही वाढवतो आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. परंतु तरी देखील कट टू कट अशा प्रकारची ऑक्सिजनची स्थिती आहे. मात्र मला सांगण्यात आलं की आता गेल्या काही दिवसात थोडं ते मॅनेज झालेलं आहे, त्यामुळे त्याही संदर्भात मला असं वाटतं की थोडी अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागेल. विशेषतः रेमडेसिवीर आणि वॅक्सिनेशन या संदर्भात थोडी कमतरता या ठिकाणी आहे. आणि वॅक्सिनेशनच्या संदर्भात मला असं वाटतं की जी काही माहिती मी घेतली आहे त्यात वॅक्सिन्स इथे कमी प्रमाणात येत आहेत, त्यामुळे राज्यामध्ये वॅक्सिनेशनचा जो काही ड्राईव्ह चालला आहे त्याच्यात मला असं वाटतं की समप्रमाणात वॅक्सिन्स देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले पाहिजे, अर्थात लोकसंख्येच्या अनुसार आणि तिथला वॅक्सिनेशन ड्राईव्हच्या अनुसार. मला असं वाटतं की थोडं काही भागात जास्त जात आहेत, काही भागात कमी जात आहेत, असं होणं योग्य नाही आहे. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की अमरावतीसारख्या या भागामध्ये अधिक वॅक्सिन्स कशा देता येतील याचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. मला असं वाटतं की इथले जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सचं मी अभिनंदन केलं आहे, कारण गेले वर्ष सव्वा वर्ष सातत्याने ते मेहनत करत आहेत आणि अजून त्यांना मी विनंती केली आहे की अजून ही लढाई पुढे आहे, त्यामुळे अजून काही काळ त्यांना निश्चितपणे तग धरावी लागेल. आणि जे काही माहिती मिळते त्याच्यातनं काय सरकारचं इंटरव्हेन्शन असेल तसं माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून आणि ते इंटरव्हेन्शन कसं होऊ शकेल असा प्रयत्न मी करणार आहे. देशामध्ये सगळ्यात जास्त लसी या महाराष्ट्राला मिळाल्या. आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र सरकारचे आरोग्यमंत्री यांनी परवा देखील सांगितलं की देशामध्ये सर्वात जास्त वॅक्सिनेशन हे महाराष्ट्राने केलं आहे. मी कसं केलं, केंद्र सरकारने लसी दिल्या म्हणूनच केलं. आता ॲक्सिलरेटेड पद्धतीनं राज्यांना अधिकार दिले आहेत की केंद्राचं जे काही लसीकरण चाललं आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार भर घालू शकते आणि 18 ते 45 या वयोगटाला आता त्या ठिकाणी मुभा दिली आणि राज्य सरकारला त्याचं ॲक्सिलरेशन करण्याची मुभा दिली आहे. परंतु आपल्या देशामध्ये वॅक्सिन्सचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन हळूहळू वाढत आहे. आता आपल्याला कल्पना आहे की मे एंडपर्यंत कोविशिल्डचं प्रोडक्शन हे जवळजवळ 10 कोटी पर मंथ जाणार आहे, कोवॅक्सिनचं 3 कोटी पर मंथ जाणार आहे, ऑगस्टपर्यंत ते 3 अजून कोटी वाढेल, 6 कोटीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे हे जसं जसं वॅक्सिनेशनचं प्रोडक्शन वाढेल तसं तसं त्याचा पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात वाढेल आणि म्हणूनच ही परिस्थिती समजूनच मला असं वाटतं की काल आपले जे आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपेजी यांनी देखील त्या ठिकाणी घोषणा केली की पुरवठा नीट आल्यानंतरच आम्ही 18 ते 45 वॅक्सिनेशन जे आहे ते त्या ठिकाणी सुरू करू. मला असं वाटतं की शेवटी आपल्या देशामध्ये वॅक्सिन आपण तयार केलं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, अन्यथा आपल्याला सगळं इम्पोर्ट करावं लागलं असतं तर काय अवस्था झाली असती. पण त्याचसोबत सगळं वॅक्सिन जे काही आपल्याला आता 100 कोटी लोकांना 90 कोटी लोकांना वॅक्सिनेशन करावं लागणार आहे 18 ते 45 आणि
पूर्ण त्याच्यावर म्हणजे शेवटपर्यंत 18 वर्षाच्या वरचे सगळे असं जवळजवळ पूर्ण 90 कोटीपर्यंत आपलं वॅक्सिनेशन जाणार आहे. त्या सगळ्या वॅक्सिन्स काही एका महिन्यात किंवा 2 महिन्यात तयार होऊ शकत नाही, म्हणून त्याचं प्रायोरिटायझेशन आणि कॅटेगरी ठरलेली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्राने देखील आपली ऑर्डर बुक केलेली आहे, कारण केंद्र सरकार आधी सगळं प्रोडक्शन स्वतः घेत होतं, आता केंद्राने 50% प्रोडक्शन आम्ही घेऊ आणि 50% राज्यांकरता ठेवू म्हणून सांगितलं आहे. त्यानुसार महाराष्ट्राने आपली मागणी बुक केली आहे. मला वाटतं प्रोडक्शन जसं वाढेल तसं मोठ्या प्रमाणात लसी अवेलेबल होतील. राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.